अहमदनगर शहरात गेल्या अनेक वर्षांपासून स्नेहालय संस्था कार्यरत आहे. या संस्थेच्या माध्यमातून गरीब व अनाथ मुलांचा सांभाळ करण्यात येतो. दरम्यान या स्नेहालयाच्या वतीने गेल्या 2 नोव्हेंबर रोजी HIV दिनानिमित्त स्नेहालयाच्या वतीने वधूवर मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्यात अहमदनगर जिल्ह्यासह महाराष्ट्र राज्यातून युवक युवती मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते. याच दरम्यान या वधूवर मेळाव्याच्या निमित्ताने अहमदनगर शहरातील स्नेहालय संस्थेत लहानपणापासून शिकणाऱ्या युवतींचा आज अहमदनगर शहरातील स्नेहालय संस्थेत लग्न समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी स्नेहालयातील पदाधिकारी आणि स्नेहालय संस्थेच्या अंतर्गत काम करणाऱ्या सर्व संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी या समारंभाबाबत आणि स्नेहालय संस्थेबाबत बोलताना या संस्थेचे संचालक सुवालाल शिंगवी यांनी अधिक माहिती दिली आहे. 2 नोव्हेंबरला आम्ही HIV/AIDS दिनानिमित्त एक HIV लोकांचा मेळावा घेतला होता वधूवरांचे संबंध जुळवण्यासाठी. त्यावेळेला जवळजवळ 150 मुलं मुली आले होते HIV पॉझिटिव्ह. त्यातले बरेचसे काही संबंध जमले आणि त्यातला हा प्रयोग आहे. मला वाटतं भारतामध्ये हा पहिला आपण केलेला प्रयोग आहे, सक्सेस झालेला. त्याच्याआधी आम्ही जेवढे बी HIV/AIDS पेशंटचे लग्न जमवले, आनंदाची गोष्ट म्हणजे त्यांची मुलं सगळे निगेटिव्ह आहे. ही एक आम्हाला अभिमानाची गोष्ट वाटते की आम्ही जे काही काम केलं आहे त्याचं यश आम्हाला एवढं चांगल्या प्रकारे मिळालं. भारतामध्ये HIV काम करणारी आमची ही स्नेहालय संस्था आहे, सुरुवातीपासून काम करते. अनेक विषयावर आम्ही काम केले, अनेक प्रोजेक्ट HIV घेतले आणि आम्ही एक हिम्मतग्रॅम म्हणून एक जे छोटंसं गाव वसवलं आहे तिथे सुद्धा आम्ही HIV फॅमिलींना ठेवतो आणि त्या फॅमिलींना जसं पाहिजे तसा योग्य प्रकारे त्यांच्यावर उद्योग देतो किंवा त्यांच्या मुलांची शिक्षणं करतो. अशा प्रकारे अनेक गोष्टी सरकारने जे HIV काम करायचं ठरवलं त्यात आम्ही सगळ्यात पुढे आहोत. अहमदनगर शहरासह राज्यातील अनेक संस्थेत अशा HIV ग्रस्त युवती शिकत आहेत. मात्र आपला समाज या युवतींबाबत गैरसमज पसरवत असल्याने या युवतींना जीवनाचा आनंद घेता येत नाही. मात्र असं असलं तरी या HIV आजारावर मात देखील करता येत असल्याने याबाबत गैरसमज पसरविण्याऐवजी त्यांना जीवनातला आनंद देण्याची गरज असून या आजाराला बाधित युवतींनी न घाबरता या संकटाचा सामना करून आपलं जीवन मनमुरादपणे जगावं असं आवाहन या युवतींच्या वतीने करण्यात आलंय. माझं नाव मनीषा, मी लहानपणापासून स्नेहालयात राहिले आणि मग स्नेहालयामध्ये वधूवर मेळा होता, त्याच्यामध्ये मी चॉईस केला आणि खूप छान वाटतंय. जसं आम्ही आयुष्य सुरू केलं तसं तुम्ही करू शकता. मी लहानपणापासून मी स्नेहालयात वाढलेले आहे. माझं शिक्षण झालं 7वी की माझी इच्छा पूर्ण झाली की मी लग्न करावं, काय पुढं आपलं आपण सुधरावं, आपल्या पायावर उभं राहावं, माझी जिंदगी अशीच चांगली जावं, सुखाने जावं. माझं नाव सुनीता. नाही नाही, मी भीती तर काय नाही, मी अशीच सुखाने राहील. माझं जसं चांगलं झालं तसं इतर जणांचं बी चांगलं व्हावं की याला काय मी भीती म्हणजे घाबरत नाही, मी याच्यापासून मी सुखी अजून. तर अशा या आजारावर मात करण्यासाठी केंद्र आणि राज्य शासन देखील विविध उपाययोजना करत असून स्नेहालयाच्या वतीने घेण्यात आलेला हा उपक्रम प्रत्येक संस्थांनी घ्यावा जेणेकरून समाजात पसरवले जाणारे गैरसमज दूर होतील अशी प्रतिक्रिया जिल्हा एड्स प्रतिबंधक विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी शिवाजी जाधव यांनी दिली आहे. जिल्हा एड्स नियंत्रण व प्रतिबंध विभाग हा जिल्ह्यामध्ये HIV प्रतिबंध व नियंत्रणाचं काम करत असतो. वेगवेगळ्या सेवा केंद्राच्या मार्फत वेगवेगळ्या प्रकारची सेवा आपण उपलब्ध करून देत असतो. आपल्याला HIV नवीन संसर्ग रोखण्यासाठी पण या विभागामार्फत काम केलं जातं. HIVमुळे नवीन मृत्यू होऊ नये याच्यासाठी पण काम करतो. आणखीन एक HIVच्या अनुषंगाने काही कलंक व भेदभावाच्या घटना घडतात त्या होऊ नये म्हणून पण आपण काम करतो. तर सरकारच्या या कामासोबतच काही स्वयंसेवी संस्था पण काम करतात, त्यात आपले एक स्नेहालय पण अग्रेसर आहे. जे काही शासनाचं काम आहे यात स्नेहालयसारख्या संस्थांनी जर पुढे येऊन चांगल्या प्रकारे काम केलं तर शासनाला याचा हातभारच लागणार आहे. तर आजचा जो एक नवीन उपक्रम आहे की समाजात एक संदेश यातून जातो की या HIV संसर्गितांकडून इतर लोकांना काही धोका नाही, त्यामुळे यांना एक सर्वसामान्य जीवन जगता यावं अशी एक वातावरण निर्मिती आपल्याला करणं गरजेचं आहे. यात सर्वांनीच पुढाकार घेणं गरजेचं आहे. त्यात जसं स्नेहालयाने आज उपक्रम घेऊन दाखवलेलं आहे की बस हे पण आपल्यासारखेच आहेत,
यांना पण पुढचं आयुष्य चांगल्या प्रकारे जीवन जगण्याचा अधिकार आहे. तर त्यानिमित्ताने आज एचआयव्ही संबंधित लोकांना एकत्रित करून 2 तारखेला मेळावा घेतला आणि त्यातले जे काही इच्छुक होते ज्यांचे लग्न जमलेत आज एक सर्वांच्या उपस्थितीत लग्न लावलेले या सर्वांना मी शुभेच्छा देतो. दरम्यान आयोजित या लग्न समारंभात स्नेहालयाच्या अंतर्गत काम करणाऱ्या महिलांनी संसार उपयोगी वस्तू भेट म्हणून या जोडप्यांना दिल्यात. यावेळी या स्नेहालयाचे पदाधिकारी तसेच स्नेहालया अंतर्गत काम करणाऱ्या सर्व संस्थेतील पदाधिकारी उपस्थित होते. सी24 तास साठी प्रतिनिधी उमेर सय्यद अहमदनगर.